एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा, आवाज सामान्य जनतेचा, आवाज सातपुरकरांचा व नवीन नाशिककरांचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। यंदाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न होणार। सातपूर भीम जन्मोत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर महानाट्याचे देखील आयोजन। सविस्तर वृत्त असे की सातपूर भीम जन्मोत्सव समितीतर्फे सर्व पक्षीयांना तसेच परिसरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष सलीम मामा शेख यांनी सांगितले। खरं तर भीम उत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्या दिशेने सातपूर शहरामध्ये 60 वर्षानंतर न भूतो ना भविष्य असा भीमोत्सव सर्व जातीभेद विसरून सर्व पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व एकत्रित या ठिकाणी भीमोत्सव साजरा करतोय आणि आनंदाची गोष्ट आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे नव्हते तर ते संपूर्ण बहुजन समाजाचे होते। तसेच या प्रसंगी सातपूर पंचक्रोशीतील भीम जयंतीच्या सर्व अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच कुठलेही राजकारण न करता फक्त भीम जयंती उत्साहात साजरी करण्याचे धोरण डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यक्रमाचे नियोजन यावेळी करण्यात आले असल्याचे मत कार्याध्यक्ष नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। एकत्र आलेले मी पत्रकार बंधूंना एक विनंती करणार आहे, आम्हाला कोणतंही राजकारण याच्यात करायचं नाही, महत्वाचं आमचा मुद्दा मांडा, आम्हाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांसाठी जयंती करायची आहे आणि आज जे नियोजन केलेलं मी खूप अभिनंदन करेल याच्यात हे तुम्हाला आमची जी प्रेस नोट आम्ही देणार आहे आपल्याला। हा कार्यक्रम ऐतिहासिक होणार हे महान। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भीम जन्मोत्सव समितीतर्फे अरुण काळे, रवीनाना काळे, रवींद्र धिवरे, स्वागताध्यक्ष सलीम मामा शेख, कार्याध्यक्ष दिनकर अण्णा पाटील, योगेश शेवरे, योगेश गांगुर्डे, शिवाजी अडांगळे, उमा गायकवाड यांसह भीम जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, कार्यकारी संपादक केदार काळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।